नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किलमधील कथालेखन म्हणजेच काय तर स्टोरी रायटिंगला सुरुवात करणार आहोत आपण मुद्द्यावरून म्हणजे पॉईंट्सवरून कथालेखन केलेले आहे कथालेखन म्हणजे काय की एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे कल्पनेच्या मदतीने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी मनोरंजक गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजेच कथालेखन कथालेखन हा प्रकार लिहिण्यास अत्यंत इझी आहे सोपा आहे या प्रकारामध्ये कथेतील मुख्य घटना म्हणजेच सुरुवात मध्य व शेवट या मुद्द्यांच्या आधारे लिहिला जातो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कल्पना व विचारांच्या मदतीने कथा खुलवायची असते ही आपल्याला कथालेखन म्हणजे आपण समजा वाचन आणि सराव प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला कथालेखन लिहिता येईल कथालेखन ही एक कला आहे ती एक आर्ट आहे आणि आपण ही कला शिकणार आहोत आज आपण एक कथालेखन अभ्यासणार आहोत तर दिलेल्या शब्दावरून आपण आज कथालेखन करणार आहोत तर दिलेले शब्द काय आहेत ते आपण वाचूया प्रथम दिलेले शब्द राम आत्मविश्वास नापास आजारी जिद्दी हुशार यश तार नाराज अभिनंदन आता मिडलला जो शब्द आहे राम म्हणजे ही आपल्या लक्षामध्ये येईल हे शब्द वाचल्यानंतर की ही रामविषयी कथा आपल्याला बनवायची आहे ठीक आहे तर आपण कथालेखन लिहिताना सर्वप्रथम आपण काय लिहितो शीर्षक शीर्षक म्हणजे टायटल त्याला एकमार्क असतो तर जिद्दीराम किंवा यशस्वीराम असं काहीतरी आपण शीर्षक लिहून कथालेखन लिहायला सुरुवात करणार आहोत तर दिलेल्या शब्दावरून आपण एक रूपरेषा डोळ्यासमोर आणायची आहे कथा कोणाबद्दल आहे रामबद्दल आहे बरोबर तर रामचे गुण येथे दिलेले आहेत राम हा कसा होता हुशार जिद्दी आणि अचानक एके दिवशी तो आजारी पडला आजारी शब्द आलेला आहे ना आजारी म्हणजे सीख तर आजाराचे काहीतरी कारण लिहायचे आणि ती रूपरेषा आपल्या डोळ्यासमोर बनवायची म्हणजे पूर्णपणे सारासार विचार करून कथालेखनास आपण सुरुवात करूया तर गोष्ट आपल्याला कशाप्रकारे लिहिता येईल ते आपण पाहूया साधारणतः तीन ते चार परिच्छेदामध्ये कथालेखन लिहायची आहे तर आपण सुरुवात करूया आता कोणत्या तरी गावाचे गावा एक नाव लिहायचं की रामपूर या गावामध्ये राम नावाचा एक मुलगा आपल्या आईबरोबर राहत होता आता त्याचे गुण दिले आहेत ना राम कसा होता अतिशय हुशार होता मनाने तो खूप प्रेमळ होता आता दुसरा तिकडे शब्दला आहे नापास म्हणजे तो कोणत्याही शिकत होता ते आपणास लिहावं लागेल तर आपण लिहूया की राम दहावीत असतानाची गोष्ट त्याच्याबद्दल आई शिक्षक त्याचे मित्र सर्वांनाच विश्वास होता की दहावीत उत्तम गुण मिळून राम शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करीन उज्ज्वल करीन मतलब रोशन करेगा आहे सा आता हुशार विद्यार्थ्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा असतात ना त्याचप्रमाणे रामकडूनसुद्धा शिक्षकांच्या आणि घरातल्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे पण अचानक राम आजारी पडला आजारी म्हणजे सीख बिमार आता आजाराचे काहीतरी आपण कारण लिहूया त्याला टायफॉईड झाला होता प्रथम संत्रांत परीक्षा म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर जवळ आली होती रामने आजारी असूनसुद्धा अभ्यास सुरूच ठेवला त्याची आईवर खूप प्रेम होते त्याला आईला निराश करायचे नव्हते हा आपला सर्वसाधारण एक पॅरेग्राफ आपण लिहिला आता सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लिहिता येईल की परीक्षा संपली निकालाचा दिवस उजाडला निकाल म्हणजे रिझल्ट का दिनता पण राम चक्क नापास झाला राम एकदम हळवा होता हळवा म्हणजे इमोशनल त्याला खूप दुःख झाले आता नापास झाला एवढा हुशार मुलगा आजारी असल्यामुळे तो अभ्यास करू शकला नाही ना त्याला खूप दुःख झाले तो निराश झाला आता आईला काय सांगावे शिक्षकांना काय कारण द्यावे त्याला काहीच सुचे ना आईला ही बातमी कळली जेव्हा त्याच्या आईला ही न्यूज कळली ती रागावली ओरडली नाही ती रागावलीसुद्धा नाही आणि ओरडली पण नाही गुस्सा नाही किया आई त्याला म्हणाली जीवनात चढ उतार यश अपयश हे असतातच म्हणजे आईने त्याला चांगल्या प्रकारे समजावलं काय सांगितलं की निराशा झटक बरा हो पूर्णपणे आणि नंतर अभ्यासाला लाग पूर्वपरीक्षेत चांगले गुण मिळतील तुला आता एस सीची एस एस सीची फर्स्ट सेमिस्टरनंतर प्रिलियम्स असते ना पूर्वपरीक्षा म्हणजे प्रिलियम्स त्याच्यामध्ये तू समजा मेहनत केलीस तर तुला चांगले गुण मिळतील असं आईने रामला समजावलं रामला खूप बरं वाटलं आई रागावली नाही उलट तिने तर त्याच्यावर विश्वास दाखवला आता रामने काय मेहनत केली परीक्षेची कशी तयारी केली हे आपल्याला थर्ड पॅरेग्राफमध्ये लिहिता येईल आपण परीक्षेची तयारी कशी करतो स्वतःचं वेळापत्रक बनवतात ना टाईम टेबलनुसार आपण नियोजन करतो रामने स्वतःचे वेळापत्रक तयार केले खूप मेहनत घेण्यास आणि अभ्यास करण्यास सुरुवात केली दिवस रात्र पूर्वपरीक्षेत त्याला प्रथम क्रमांक जरी नाही मिळाला तरी समाधानकारक यश मिळाले आणि त्याची फर्स्ट सेमिस्टर झाली त्याला फर्स्ट रँक नाही मिळाला तरी पण सॅटिस्फॅक्टरी त्याला गुण मिळाले समाधानकारक यश मिळाले त्याचा उत्साह वाढला त्याला आणि आईला समाधान वाटले आणि आईने व शिक्षकाने त्याला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले सल्ला म्हणजे ॲडवाईस आणि मार्गदर्शन म्हणजे गायडन्स आणि मदत केली आता शेवटचा पॅरेग्राफ आपण लिहूया तुमची फायनल एक्झाम कधी असते एस एस सीची मार्च महिन्यात ना तर मार्च महिना उजाळला दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली रामची तयारी झाली होती आई व गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन रामने अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहिल्या त्याला खूप समाधान वाटले सर्वसाधारण जूनला रिझल्ट असतो ना मग दिनांक काहीतरी लिहायची वीस जूनला निकाल जाहीर होणार होता परंतु एकोणीस तारखेला सकाळी रामकडे आणि शाळेकडे एस एस सी बोर्डाच्या रामच्या अभिनंदनाची तार आली तिकडे शब्द आहे तार तार म्हणजे टेलिग्राफ हुँ? तर अभिनंदनाची त्याला तार आली पोस्टाकडून टेलिग्राफ आला राम शालांत परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी होती त्या तारेत आणि या टेलिग्राफमध्ये कोणती न्यूज होती त्याचा प्रथम क्रमांक आला रामला त्याच्या आईला शिक्षकांना मित्रांना सगळ्यांना ही बातमी समजताच ते आनंदाने बेभान झाले बेभान होणे खूप खुश होणे वाक्यप्रचारांचा आपण त्याच्यामध्ये वापर करायचा म्हणजे आपली कथा आकर्षक दिसली पाहिजे त्याच्यानंतर पेढे वाटले गेले मित्रांनी रामला उचलून घेतले त्याचा जय जयकार केला त्याच्यानंतर रिपोर्टर आले रिपोर्टरला मराठीमध्ये शब्द आहे पत्रकार पत्रकार आले त्याचे फोटो काढले मुलाखत घेतली मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू रामचे व शाळेचे नाव सर्वत्र झाले आणि सर्वांचं स्वप्न रामने साकार केलं आता आपण चार पॅरेग्राफमध्ये कथा लिहायची आहे त्याच्यानंतर आपण शेवटी काय लिहितो तात्पर्य तात्पर्यला पण एक मार्ग असतो तात्पर्य म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी तर आपल्याला तात्पर्य काय लिहिता येईल त्याने जिद्दीने आणि आत्मविश्वासाने अभ्यास केला होता ना तर जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कार्य केल्यास आपल्याला यश नक्कीच प्राप्त होते अशा प्रकारे दिलेले शब्द वापरून कथेचा योग्य तो विस्तार करून तीन ते चार परिच्छेदामध्ये पॅरेग्राफमध्ये कथा आपण आपल्या मराठी निबंधाच्या वहीमध्ये लिहावी ठीक आहे थँक्यू